नाशिक मधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात दंड थोपटली। विद्यमान आमदारांविरोधात भाजपच्या इच्छुकांनी मोठ बांधली। रात्री उशिरापर्यंत भाजपच्या इच्छुकांची बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विद्यमान आमदारांविरोधात नाराजी व्यक्त केली। भाजपच्या ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी हे देखील इच्छुकांच्या बैठकीत उपस्थित होते। तरी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याऐवजी इच्छुकांपैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। त्यामुळे नाशिक मधील अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर आहे। माझा जर का कार्यकर्ता 45 वर्षे झाले काम करतोय आम्ही, आणि आम्ही एवढं काम करतोय आजही एवढी मोठी तयारी या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये, आणि आमचं एवढं काम असताना एवढ्यांचा विरोध असताना सीमाताई हिरे कधी ही सर्वेत एक नंबर येऊ शकत नाही, कधीच येऊ शकत नाही। सगळ्यांचा विरोध आहे, मतदारांचा विरोध आहे, पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। पक्षाला आमची आंदोलन विनंती आहे, जे श्रेष्ठींना गल्लीपासून दिल्लीपर्यंत विनंती आहे की आपण बदल करा, आणि निवडून येणारा उमेदवार त्याला उमेदवारी द्या। आम्ही सगळेच इच्छुक आहे आता इथं, पण नवीन उमेदवार, एवढीच विनंती आमची आहे।